च्या दिवसामध्ये एक रफ अँड टफ मॅच निश्चितच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. मित्रांनो, टॉसचा निकाल जर आपण पाहिला तर तो लागला गेला आहे आई जीवदानी वाळूच्या बाजूने, त्यांना स्वीकारला आहे. शत्रुक्षण बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच गावदेवी कामण संघाला. आणि जे दोन्ही संघाला हवं होतं ते या ठिकाणी निश्चितच मिळालेलं आहे. परंतु बघूया कोणाचे होते जीत आणि कोणाचं होतंय हार. या सामन्यात निश्चितच जो संघ जिंकेल तो मात्र सुपर फोर मध्ये पोहोचेल यात काही शंका नाहीये. दोन बॅटर जर आपण या ठिकाणी पाहिले तर सचिन कवळे आणि आदित्य बरफ हे दोन बॅटर आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आदित्य बरफनं खूप चांगली बॅटिंग या मैदानावरती केली होती. परंतु आत्ता मात्र पुन्हा एकदा त्याच बॅटिंगची गरज आहे त्यांच्या संघाला. संदीप सांबरेचा हा पहिला बॉल, यावेळेस निश्चितच स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे आणि सिंगलच्या मदतीने या ठिकाणी श्रीगणेश जो आहे तो पाहायला मिळतोय. अनेक पारितोषिक या स्पर्धेकरता निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. ओ हो, यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट मिडॉनच्या दिशे मिड ऑफच्या दिशेने निश्चितच हा फटका होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती दोन या आकड्यावरती. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं हे नागले गाव आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका चांगला आहे आणि शत्रक्षण देखील लाजवाब पाहायला मिळालं. झेलच्या स्वरूपामध्ये सचिन कवळे नावाचा खेळाडू डगावच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. डीजे सेवा करतो यो दिन रात, दानशूर विजय शेटपट लंची सदैव त्याला साथ. वेलकम बॅक कापादई. आपण नक्कीच आपण पाहिलं तर सुंदर गाणं ऐकायला मिळालंच, मात्र त्याचप्रकारे आपण पाहिलं की विकेट मात्र महत्वाची मिळवून दिली आहे सचिन कवळे. आपण पाहिलं रन मशीन आहे. पाहूया आता उर्वरित खेळ. भूषण दयात आपण पाहिला तर भूषणकडे आपण पाहू शकतो मात्र मोठे फटके खेळण्याची तितकी चांगली क्षमता आहे, मात्र प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळणं तितकं सोपं होणार नाही आहे विजय. निश्चित भूषण एक जबरदस्त खेळाडू आहे आणि अनेक मैदान भूषणनं देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलेत. हलक्या हाताने स्टेअर केलं होतं चेंडूला पाहिलं, पण वेट केलं गेलं आणि त्यानंतर फक्त दिशा देण्याचं काम केलं. कारण की चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा भरपूर अपमान करा हे क्रिकेटचं आपण पाहिलं तर मुख्य मंत्र म्हणून ओळखला जातोय. आणि त्या प्रकारे आपण पाहतोय की हा चांगला चेंडू होता, सन्मान केला, मात्र एक धाव मात्र दुर्मिळ. निश्चितच यावेळेस आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती आदित्य बरफ याला शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधला. यावेळेस आपण बघितलं तर ऑफसाईडच्या दिशेने अति वेगानं ही बॅट या ठिकाणी फिरवली होती. बॅकफूट फर्न निश्चितच करायचा होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही आहे. जयेश डॉट डिलिव्हरी. तीन धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. आता पाहूया उर्वरित षटकामध्ये कशी फलंदाजी केली जाईल. गावदेव कामन टीमसाठी हा मोठा प्रश्न असणार आहे, कारण की थोडासा चिंता मात्र त्याने नक्कीच देऊन झाली पहिलं षटक. निश्चितच पहिल्या षटकात जर आपण विचार केला तर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या ठिकाणी मिळालेली नाही आहे. गोलंदाजीचा दर्जा अप्रतिम राहिला गेला संदीप सांबरे याचा. आणि मात्र आपण पाहिलं की फलंदाजी मात्र आपण फॉर्मशी झुंजतोय, मात्र गोलंदाजी तितकी सुंदर करतोय. आणि पाहिली आपण तर विकेट टेकिंग इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून राहिला गेलाय आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संदीप. या षटकातील पुढचा बॉल यावेळेस चेंडू होता पूल केलाय आणि निश्चितच यस ओ यू टी क्लिअर डिसिजन आहे, आउट आहे. सदैव त्याला साथ ग्रुप वालंका
फटक्यामध्ये आपण पाहू शकतोय ना, तर नक्कीच फटक्यामध्ये कशाचीच कमी वाटत नव्हती, मात्र कमी कशाची वाटली तर थोडीशी उंची जे फ्लाइट जास्त होता, आणि त्यामुळेच आपण पाहतोय की ज्या परीने जे बाउंड्री लाईन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहू शकतोय की तो प्रयत्न मात्र तितका यशस्वी झाला नाहीये. न्यू बॅटर इन होते मैदानाच्या आतमध्ये विलास वळवे. विलासकडे जर आपण पाहू शकतो त्याच प्रकारची फलंदाजी करण्याची क्षमता आहे, मात्र आपण पाहू शकतो की यावेळेला फक्त सांगून नाही तर करून दाखवावं लागेल, कारण की प्रत्यक्षात आपण पाहिली तर दुनिया आहे ना पाहण्यामध्ये विश्वास ठेवते ऐकण्यामध्ये नाही आहे, मात्र तितकाच कमालीचा खेळाडू आहे हे प्रत्यक्षरित्या ते अनेक मैदानामध्ये दर्शवून दिले. मात्र हीच ती संधी आणि हाच तो क्षण आपल्या टीमसाठी योग्य तो खेळ करेल, कारण की ह्या फॉर्मॅटवर आपण पाहतोय की मागे गेलं तर आपण काय गमावू शकतो त्यांनासुद्धा माहिती आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं होतं. आपण पाहतोय यावेळेला सेफ खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण मात्र इतकंही सेफ खेळू नका, कारण की त्यामुळे तितकीच तुम्ही आपण पाहू शकतो सेफ खेळण्याचा प्रयत्न कराल, पण मात्र जाता जाता कुठेतरी आपण पाहू शकतो की स्वतःच्या टीमला अडचणीमध्ये घेऊन जाल. असं म्हटलं जातं ना, का सल्ले देणारे भरपूर असतात, असं करावं तसं करावं, परंतु लढावं हे एकट्याला लागतं, मग ते आयुष्य असो किंवा खेलाचं मैदान. जयश, हा तेच म्हटलं तर की सल्ले देणारे भरपूर असतात, मात्र साथ देणारे मात्र कमी असतात, आणि त्याच वेळी आपण पाहतोय की साथ मात्र द्यायला हवी आहे. आता सध्या तरी दुसऱ्या बाजूने फलंदाजीने एकाकडून चांगली होत नसले तर दुसऱ्याकडून व्हायला हवी आहे. बॅटच्या आतली कडा पाहिले आपण, विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक मोठा धक्का. गावदेवी कामन या टीमला अडचण मात्र मोठी होत असताना या महत्वपूर्ण मॅच मध्ये विकेटचं पतन. चेतन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, पहिला चेंडू फेस करेल रनिंग मध्ये. आपण पाहतोय रनिंग मध्ये चुकत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत विचार करायचा झाला तर चेतनकडे चांगले टेक्निकली चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे, मात्र सध्या तरी गाडी कुठेतरी अडकली आहे, नौका मात्र समुद्राच्या मधोमध अडकली आहे. यावेळेला विजय म्हणजे ते किनाऱ्यावरती आणायचे असेल तर चांगली बॅटिंग ही करावी लागेल. हो, यावेळेस देखील आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय, आणि ज्या पहिने आपण बघितलं की या बॅटिंगचा जर विचार केला तर आपण पाहू शकतो नुसतं स्ट्रॉंग असून फायदा नाही आहे, तर आपण का स्ट्रॉंग आहोत हे सुद्धा दर्शवावं लागेल, कारण की आत्तापर्यंत या षटकामध्ये चार चेंडू झालेत, एकच धाव आणि दोन विकेट गमावलेत. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, प्ले अँड मेस पाहिलं आपण तर डॉट चेंडू पाहिला मी, तर डॉट चेंडू आला आणि आपण पाहू शकतो की वसंत ची पहिली पसंत पाहिली आपण तर विकेट आणि डॉट बॉल हेच पाहायला मिळालं आतापर्यंत. निश्चितच मी तर म्हणेन यावेळेस कुठेतरी गिअर जो आहे तो चेंज करावा लागेल बॅटिंग मध्ये. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय, आणि निश्चितच आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन धावा ह्या पूर्ण केल्या आहेत, आणि या दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते सहाच्या सॉरी तीनच्या सरासरीनं सहा या आकड्यावरती. एकतर्फी मॅच आणि एकतर्फी प्रेम कधीच प्रेक्षकांना आवडत नाहीये जयेश. हा जरूर सध्या तरी आपण पाहू शकतो की वन साईड वाला मुकाबला होतोय की काय, कारण की आत्तापर्यंत दोन षटकामध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त सहा धावा. एक मॅच नक्कीच अशाच पद्धतीने पाहिला गेला होता मी नक्की चिलोत्रच्या मैदानावर, आणि त्या मैदानावरसुद्धा परिस्थिती अशीच होती. मात्र आपण पाहिलं की शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकतो की एक चांगली फलंदाजी झाली होती, आणि त्यानंतर आपण पाहिलं की जवळजवळ शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत 20 धावा आल्या होत्या, आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की समोरच्या संघाने आपण पाहतोय जे डॉमिनेट करून जे धावा बनवल्या होत्या त्यानंतर त्यांनी एक चांगला परफॉर्मन्स केला होता. निश्चित यावेळेस मी तर म्हणेन संकट मोचक बनावं लागेल, म्हटलं जातं पंखावरती ठेव
विश्वास घे भरारी झोकात कलू दे त्या वेड्या आकाशाला आज तुझी खरी औकात। यावेळेस आपण पाहिलं ऑन स्ट्राईक वरती बॅटर तर विलास आहे आणि निश्चित त्याच्याकडे क्षमता देखील आहे, तो कोणत्याही क्षणी निश्चितच चांगले फटकेबाजी करू शकतो। सध्या या ठिकाणी आपण पहिला बॉल जर बघितला तर झिंगाट पाहायला मिळतोय आणि झिंगाट म्हटलं तर हा व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, नक्कीच एक्स्ट्रा धाव मिळेल इथे। या वेळेला पाहिलं आपण बेट केलंय फलंदाजाला, नक्की थोडंसं मिश्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय। विजय निलेशच्या माध्यमातून आपण पाहिलं की काय होणार आहे त्याला माहिती आहे आणि पुढचा अंदाज आधीच लावलाय, आगे की सोच त्याला म्हटलं जाते आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय आणि चांगल्या टप्प्यावर चांगल्या नियंत्रणावर आणि चांगल्या दिशेने गोलंदाजी होताना पाहायला मिळते। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय, क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय। दोन धावा निश्चित ज्या ठिकाणी पूर्ण केलेत आणि या दोन धावेने धावसंख्येत जाऊन पोचली आहे ती 9 या आकड्यावरती। चार चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे, चार चेंडूमध्ये जर दोन मोठे फटके जरी जयश आले ना तर एक निश्चितच फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल। हा जरूर दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे। इथे पाहिला गेला फलंदाज कुठेतरी पुढे येण्याचा प्रयत्न करतोय, हावी होण्याचा प्रयत्न करते, त्याला अनुसरून एक योग्य तो बाउन्सर चेंडू हाताळला गेला आणि त्याच बाउन्सरने आपण पाहू शकतोय तर कुठेतरी आपण पाहू शकतो इथे की फलंदाज मात्र डॉमिनेट करताना पाहायला मिळतोय। निलेश हावी होतोय या गोलंदाजीमध्ये सध्या तरी। पहिला आपण ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला इथे डी झोन मध्ये, दोन धाव मात्र जरूर मिळतात इथे। दोन डाव्यांची धावसंख्या पाहिली एंटर करत असताना आपल्याला पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 11 एकोणतरीत। आपण पाहू शकतो की शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत विजय 4 चेंडू टाकून झालेत, आपण पाहिलं तर फक्त 5 धावा आल्या, 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 मोठे फटके येणं गरजेची बाब आहे तरच तुमची बात बनेल। निश्चितच मोठ्या फटक्यांची या ठिकाणी गरज आहे आणि ते मोठे फटके कोणाच्या बॅटमधून येतील तर ऑन स्ट्राईक वरती विलास। त्यावेळेस फटका चांगला आहे ऑफ साईडला, वसंत त्या ठिकाणी होता आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु दोन धावा अचूक पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आणि या दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 13 याकडेवरती। अजून सुद्धा एक शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल देखील येतोय डॉट 13 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्यात आणि लक्ष असेल ते म्हणजेच 14 धावांच। घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक। ग्रुप यो क्रिकेट हाय हौशी क्रिकेट चे सामने भरवतात दरवर्षी। जरूर आपण पाहतोय की इथे लक्ष आपण पाहिल्यानंतर भरपूर आणि भरपूर छोटं आहे,
एकोणतरी 14 धावांचं आणि ते मनात आणलं ना तर निलेश अँड संदीप एका षटकामध्ये कदाचित 3 बॉलमध्ये सुद्धा कम्प्लीट करतील विजय इथे. हा जरूर आज आपण पाहू शकतो की आज प्रबल दावेदार का ठरला गेला, कारण की आज आपण पाहू शकतोय की संघ अनेक कवती आहे. कारण की सकाळच्या 17 जर पहिलावाला मॅच होता ना तर नक्की तो मॅच महत्त्वपूर्ण होता, कारण की जीवदानी गिरीसारखा टीम एक टप टीम आणि त्या टीमला आपण पाहतोय की पराभवाच्या छायेत सोडलं वाली या टीमने आणि त्यानंतर पाहिलं की मागे वळून पाहिलं नाही आहे. कारण की त्यांच्या रस्त्यामध्ये एक मोठा अडसळा येऊ शकला असता आणि तोच अडचणा पहिल्यांदा क्लिअर केल्यानंतर आपण पाहिलं की पुढचा प्रवास आपण पाहिला तर अतिशय रीतसर आपण पाहिला तर खूप सुखाचा झाला आणि आत्तापर्यंत खूप चांगला झाला आहे. पण मात्र आपण पाहिलं क्रिकेट आहे, क्रिकेट पाहिला तर विचार केला तर 14 धावा नथिंग इज इम्पॉसिबल, कारण की आपण पाहिलं होतं की धानी टीमला 18 धावा झाल्या नव्हत्या अगेन्स्ट विश्वनाथ जाधव असताना देखील आपण पाहिलं होतं की पालनेवाड्याच्या मैदानावर. पहिला बॉल पहिला बॅकफुट वन पाहायला मिळतोय, चांगला फटका पाहायला मिळाला इथे. हे नकार 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 दिला हे पाहिलं गेलं, कारण की निलेश पाहतोय आपण यावेळेला थोडंसं नजर असायला हवी. एका बाजूने आपण पाहिलं नजर अडली होती संदीपची, दुसऱ्या धावीचा कॉल होता, मात्र आपण पाहतोय की इथे एकच धाव मात्र घेतली गेली, धावसंख्या पाहिली एक ने होता ही सुरुवात. एक धाव निश्चित धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील हा दुसरा बॉल चेतन भरपचा पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केला आहे कव्हर क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल कारण निलेश आणि संदीप याला माहिती आहे आपण जर पायी प्रवास जरी हळूहळू केला तरी सुद्धा जो विजयाचं लक्ष आहे ते आपण या ठिकाणी पार करू शकतो. जयेश हा जरूर जर विचार केला सध्या तरी जो इंटेन दर्शवला जातोय, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे चेंडू जास्त आहे धावा कमी आहेत, इथून जर विचार केला की सिंगल डबलला जास्त फोकस करू आपण, कारण की आपल्याला इथे विकेट गमावले तर कदाचित थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगलं टेक्निकली चांगलं क्रिकेट पेच करण्याचा प्रयत्न केला जातोय, चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात. पुन्हा एकदा एक सिंगल सिंगल डबल ही रक्तवाहिनी आहे, क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि निश्चितच ती सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑन केलंय दोन बॅटरनं. जर पाहायला मी त्याच्या परीने म्हटलं जातंय ना की सिंगल ही लाईफ लाईन म्हणूनच म्हटलं जातं की कडी से कडी जोडतो तो जंजीर बन जाती आहे और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती आहे. तसंच म्हटलं जातं की बुंद बुंद से सागर भरताय, एक एक धाव करून आपण बघितलं तरी टार्गेट कम्प्लीट करायचं हा विचार आहे, ही मानसिकता मात्र फलंदाजाने आत्तापर्यंत दाखवून दिली आहे. आणि तेच पाहायला मिळते अगदी योग्य त्या क्षणाला पाहिलं, पण मनगटाचा वापर केला चेंडूला हलक्या शहाताने फक्त गॅपमध्ये इंटू ते गॅपमध्ये डिफेन्स केला गेला ड्राईव्ह केला गेला आणि अगदी सहज 2 धावा इथे कम्प्लीट केला गेला. आणि तेच पाहिलं आपण की कुठेतरी आपण पाहू शकतो जे म्हटलं जाते ना जी बात आपण पाहिलं चौकार षटकाराने बनत नाही ती सिंगल नाही बात बनते, म्हणून म्हटलं जाते ना की हर कोई काम अगर देखा जाय ना जो तलवार से नाही होता जो सुई से होता, आणि तेच होताना पाहायला मिळत आहे. निश्चित अतिशय चांगलं या ठिकाणी आपण व्यक्त केलं आहे आणि सध्या त्याचीच या ठिकाणी गरज देखील आहे. चेतन षटकातील पुढचा चेंडू त्यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय, एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 6 घरामध्ये. 6 धाव फडकावर पाहायला मिळत आहेत आणि ज्या परीने आपण बदल की पुश करो खुश राहो हेच म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू आहे आणि एकंदरीत आता पहिला पण तर स्ट्राईक हँडकडे संदीप. संदीप आज फॉर्मशी भरपूर झुंजताना पाहायला मिळाला, पण मात्र आपण पाहतो की या मॅचमध्ये नक्कीच तो फॉर्म मात्र शोधण्याचा प्रयत्न करेल. बॅकफुट पंच पाहायला मिळतोय गॅपमध्ये आहे चेंडू वेगाने बाउंड्रीलाईनच्या दिशेने, मात्र आपण पाहतोय थांबलाय स्लो झाला तत्पूर्वी आपण पाहतोय की तिसरी धाव घेण्याची संधी आणि या सिटीज थ्री गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, चांगला तालमेल पाहायला मिळाला 3 धावा इथे पाहायला मिळाल्या. 3 धावांची धावसंख्या पाहिली आपण
इंटर होते आहे 9 घरामध्ये, 14 जे टोटल पाहायला मिळालं. आता जर विचार करायचा झाला ना तर 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त गरज आहे ती म्हणजेच 5 धाव्यांची. उद्याचा दिवस जर आपण विचार केला ना विजय, तर नक्कीच 8 संघ उद्याला या कॉमन क्रिकेट असोसिएशनचे खेळताना पाहायला मिळतील. केसेचा जर विचार केला तर नक्कीच त्यामध्ये आपण पाहू शकतोय चांगले संघ पाहायला मिळतात. कदाचित आपण पाहू शकतो की उद्याच्या दिवसामध्ये 8 टीम्स ज्यामध्ये SBBP वाडा पाहायला मिळेल, केतकी बॉईज खंडीपाडा पाहायला मिळणार आहे, नुसतार कामण पाहायला मिळणार. 5 धाव्यांची गरज आहे. एकोणतरात विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहू शकतो TR नागली सुद्धा आपण पाहिला तर फेवरेट संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल अमेदराच्या आतमध्ये. हलक्या हाताने पाहायला मिळतो मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धावा अतिरिक्त मिळतील. एकोणतरीत आपण पाहू शकतो इथे किती धावा येत आहेत, तर 3 धावा ह्या मात्र जरूर कम्प्लीट केल्या गेल्यात. तर उद्याच्या दिवसातील निश्चित आपण पहिला मॅच पाहणार आहोत SBSport BBPada वर्सेस केतकी बॉईज खंडीपाडा. त्याच्या दुसरा सामना असणार आहे ओमसाई मोरी वर्सेस वीर मराठा डोंगरीपाडा. त्याच्यानंतर न्यू स्टार ए कामण वर्सेस गावदेवी कोल्ही. त्याच्यानंतर पुमण बॉईज पुमण अँड TR नागले असा मॅच निश्चितच पाहायला मिळेल. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगला या ठिकाणी पकडला गेला हा झेल आणि फलंदाज ज्यावेळेस होतोय फेल निलेश सांबरे. तुला पालक मिरवीन साई बाबा मी शिर्डीला तुला खांद्यावर घेईन, तुला पालक मिरवीन तुला खांद्यावर घेईन, तुला पालक मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डी न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये वसंत अरविंद गोलंदाजी मार्कवर. हलक्या हातानं गॅप मध्ये चेंडूला फक्त खेळून काढलंय. एका धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आणि सुपर फोर मध्ये एंटर करण्यासाठी. नक्कीच आपण पाहिलं तर कालच्या दिवसाचं जर विश्लेषण करायचं झालं तर एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला होता, मात्र आज वन साइड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने पाहिलं आपण संदीप, मात्र या वेळेला एक धाव कम्प्लीट केली आहे आणि इंटर करते या एका धावेने सुपर फोर मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स जीवदानी वालीव टीम. खूप चांगला खेळ बॅटिंग बॉलिंग या दोन्ही फॉर्मॅटमध्ये जर विचार केला तर खूप चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं आणि त्याच परफॉर्मन्सच्या जोरावर या स्पर्धेमध्ये क्वालिफाईड होते सुपर फोरमध्ये एंटर होताना पाहायला मिळते. एकोणतरीचा आपण पाहू शकतोय या मॅचचा जर विचार केला तर हिरो मात्र आपण पाहिलं तर ठरतोय या मॅचमध्ये. आपण पाहू शकतोय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली 6 for 9 केलं आणि एकोणतरी जर विचार केला त्यानंतर आपण पाहू शकतो गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं 1 आणि फक्त 3 धावा दिल्यात. एकोणतरीत जर विचार केला तर गावदेवी कामन टीम कॅप्टन नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेचा जर विचार केला ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते आपण पूर्ण करा. दोन्ही टीम्सला ही रिक्वेस्ट असेल